बदलापूरच्या अल्पवयीन मुलींवरती झालेल्या अत्याचार प्रकरणामधील 6 आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आता नकार दिलेला आहे. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या अटकपूर्व जामीनावरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे. शाळा प्रशासनाने अल्पवयीन मुलीवरती झालेला अत्याचार दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोतवाल आणि आपटे यांच्यावरती पोक्सोच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. घटनेच्या महिन्याभरानंतरही आरोपींचा शोध घेण्यामध्ये तपास यंत्रणेला अपयश आले. घटनेच्या नंतर गुन्हा दाखल होण्याआधीच दोन्ही आरोपी फरार झाले. तर बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं राज्य सरकारला कशा पद्धतीनं झापलेलं आहे बघूयात. उदय कोतवाल, तुषार आपटे या 6 आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट बघतायत का असा सवाल विचारलाय कोर्टाने. याआधी पोलिसांनी त्यांचं काम नीट केलं नाही, अजूनही ते करत नाही आहेत. पीडित लहान मुलींचं आयुष्य पुन्हा सामान्य होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. तर बदलापूर प्रकरणामध्ये 6 आरोपींचे वकील आणि सरकारी वकील यांनी नेमका काय युक्तिवाद केलाय तोही बघूयात. सहा आरोपींचे वकील म्हणतात घटना नक्की घडलीय का, ती कुठे घडली आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. सरकारी वकिलांनी म्हटलंय पीडित मुलींनी झालेला प्रकार जबाबामध्ये स्पष्टपणे सांगितलाय. 6 आरोपींचे वकील म्हणतायत पोलीस तपास सुरू आहे, केवळ संशयाच्या जोरावरती विश्वस्तांना आरोपी बनवणं चुकीचं आहे. तर सरकारी वकील म्हणतायत आरोपींनी शाळेमध्ये काही घडलंच नाही असा दावा करू नये. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.